ज्योतिबा नवरात्र उत्सवाच्या आजच्या पाचव्या माळेला ज्योतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यांमध्ये सालंकृत महापूजा बांधण्यात आली. आजही दर्शनासाठी भाविकांनी ज्योतिबा मंदिरात गर्दी केली. ज्योतिबा मंदिरात दखन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सुरू असलेल्या मोफत दवाखान्याच्या सुविधेचा लाभ भाविकांना मिळत आहे. श्री ज्योतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात. पूजेला आध्यात्मिक आणि शास्त्राचा आधार आहे. नवरात्रामध्ये भैरवानं काशीहून सुवर्ण कमळे आणून ज्योतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्याचं स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपड्याच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते. तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक, दोन पाकळ्या या सगुण निर्गुण अवताराचं प्रतीक आहेत. सकाळी 10 वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. पाचव्या माळेला भाविकांनी ज्योतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. ज्योतिबा डोंगर इथं दखन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत शारदीय नवरात्र उत्सवामध्ये भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिर सुरू करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिराचा भाविक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. यामध्ये आरोग्याच्या आवश्यक त्या सुविधांबरोबर कान नाक घसा हृदयरोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ मोफत औषध कक्ष ऑक्सिजन विभाग ई सेवा उपलब्ध असल्याची माहिती दखन केदार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रोहित मिटके यांनी दिली.